लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। तालुक्यातील करखेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे व बेताल वागणुकीमुळे सध्या हे प्राथमिक आरोग्य केंद्र राम भरोसे असल्याने रुग्णांना मूलभूत आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागते। या प्राथमिक आरोग्य केंद्रात धानोरा, पांगरी, राजापूर, एळेगाव, बाचेगाव, बाबळगाव, जुनी, चिकना, सायखेळ, जारीकोट, चोंडी, पिंपळगाव, सालेगाव यांसह ग्रामीण भागातील रुग्ण तपासणीसाठी येतात। सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे। गावागावात ताप, मलेरिया, डेंग्यू या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत। रुग्ण तपासणी करण्याकरिता या केंद्रात येतात, मात्र येथे आल्यावर कधी वैद्यकीय अधिकारी नाहीत तर कधी अपुऱ्या सुविधेमुळे व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे घोर निराशेला सामोरे जावे लागते। येथे येणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी तासन तास वैद्यकीय अधिकाऱ्यांची वाट पाहत ताटकळ थांबावे लागते। त्यातील येथील स्वच्छतेचे 3-13 वाजल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची अवस्था मात्र रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच होऊन बसली आहे। या ठिकाणी डॉक्टर वैभव आंबटवार हे मनमानी करीत ड्युटीच्या वेळेत दवाखान्यात उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना आल्यापावली परत खासगी दवाखान्यात धाव घ्यावी लागते। यांचा गोरगरिबांना आर्थिक भुर्दंड बसत आहे। करखेली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे तालुका आरोग्य अधिकारी यांचेही दुर्लक्ष होत आहे। त्यांनी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना जाब विचारण्याची गरज आहे, मात्र त्यांचेही याकडे लक्ष नाही। वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने येथील आरोग्य अधिकारी व कर्मचारी लवकरच स्वाक्षरी मारून घराकडे जातात, सकाळीही वेळेत उपस्थित राहत नाहीत। गेल्या 8 दिवसाखाली भाजपाचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील पांगरीकर यांनी त्यांच्या मुलाला उपचारासाठी दवाखान्यात आणले असता दवाखान्यात डॉक्टर वैभव आंबटवार हे ड्युटीच्या वेळेत गैरहजर असल्याचे दिसून आले। डॉक्टर आंबटवार हे उपस्थित नसल्याने पांगरीकर यांना खासगी दवाखान्यात परतावे लागले, त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला। यावेळी सदरील प्राथमिक आरोग्य केंद्रच वाऱ्यावर होते, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन येथील दोषी कामचुकार कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करून गोरगरीब कष्टकरी व शेतमजूर जनतेला न्याय देण्यात यावा व डॉक्टर वैभव आंबटवार यांची बदली करण्यात यावी अशी मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। भाजपचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील पांगरीकर यांनी लोकप्रश्नाला आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तालुक्यातील करखेली प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखान्यातील वैद्यकीय अधीक्षक वैभव आंबटवार दवाखान्यात वेळेवर राहत नसून मनमानी कारभार करीत आहेत। यामुळे आलेल्या रुग्णाची हेडसाण तर होतच आहे, त्याबरोबर उपचार होत नसल्याने बाहेरगावी हलवावी लागते। त्याचा परिणाम रुग्णांना आर्थिक फटका बसतो। डॉक्टर आंबटवार यांचे गाव करखेलीपासून 3 किलोमीटर अंतरावर असून येता करता घराकडे पूर्ण वेळ देतात, इकडे दवाखान्याकडे दुर्लक्ष करता, रेल्वे गेट लागले आहे असे बहाणा करून एक एक दोन दोन तास तीन तीन तास दवाखान्यात येत नाहीत। असे हलगर्जीपणा करणारे डॉक्टर आमच्या करखेली दवाखान्यात नको आणि आम्हाला तिथून दुसरा दवाखाना गाठावा, म्हणजे धर्माबाद, म्हणजे तिथून कमीत कमी 20 किलोमीटर आहे। जर याला गेट लागलं तर 20 जून आलेला, 7 जून आलेला जर माणूस तिथं आला तर त्यानं 5 मिनटात अर्धाला तास जर येत नसेल तर 10 मिनटापण त्याचा जीव जाऊ शकतो, असं काही नाही। जीव जातो म्हणजे जातो, त्याचा डॉक्टरच उपलब्ध नसेल बरं। दवाखान्यामध्ये क्वार्टर आहे, त्या क्वार्टरमध्ये राहा, ड्युटीच्या टाइममध्ये राहा, तुम्हाला सुट्टी आहे तेव्हा तुम्ही तुमच्या घरी राहा। प्रतिनिधी सुजाता कमलाकर, धर्माबाद। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।